वसंत व्याख्यानमालेच्या महिनाभर चालणाऱ्या ज्ञानसत्रातील समारोपाच्या व्याख्यानात वक्ते आनंद हर्डीकर यांनी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना झालेली फाशी सोडवण्यासाठी गांधीजींनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, गांधीजींनी अहिंसा अहिंसा केलं म्हणून ब्रिटिशांनी अन्याय केलाय अशा स्वरूपाचं वक्तव्य करत गांधीजींवर टीकास्त्र सोडलं. त्यावर श्रोत्यांनी आक्षेप घेत हर्डीकरांना व्याख्यानाचा रोग बदलण्यास भाग पाडलाय. वक्तृत्व उद्योजक सभेतर्फे टिळक स्मारक मंदिरात दरवर्षी आयोजित होणाऱ्या ऐतिहासिक वसंत व्याख्यानमाल्याचे यंदाचे 145वे वर्ष होते. यंदाच्या व्याख्यानमाल्याचा समारोप मंगळवारी हर्डी यांच्यात जालियनवाला बाग स्मृती शताब्दी एका हत्याकांडाची या विषयाने झाली. मात्र हर्डीकर विषयांतर करून गांधीजींवर टीका करू लागल्याचा आरोप थेट श्रोत्यांनीच केल्याने गोंधळ उडाला. कृपया विषांतर करू नका असे सांगत काही श्रोत्यांनी हर्डीकर यांच्या वक्तव्यावर निषेध करीत सभागृह बंद पाडले. ते हत्याकांड सुद्धा महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर एका अभिनव तंत्राचा उपयोग करून या देशात जी जनजागृतीची मोहीम हाती घेतली होती त्याचाच परिणाम आणि त्यामुळं गांधीजींनी अनुसरलेलं ते अभिनव सत्याग्रहाचं तंत्र नानासाहेब चपलगावकर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे नेपोलियननं ज्याप्रमाणे त्याच्या मुलाला सांगितलं होतं की प्रत्येक जग पादाक्रांत करायला निघालेल्या धीरानं स्वतःची तलवार स्वतः शोधायची असते त्याप्रमाणे या आपल्या थोर राष्ट्रीय नेत्यानं जे अहिंसक सत्याग्रहाचं अभिनव अस्त्र शोधून काढलं होतं त्याच अस्त्राचा वापर करण्यासाठी जी या आपल्या देशात मोहीम सुरू झाली होती त्याच्यामुळे हे जालियनवाला बागेचं हत्याकांड घडलं. त्याच्यानंतरची जी काही एक वेगवेगळ्या घटनाचक्राची प्रक्रिया सुरू झाली ते हत्याकांड घडवून आणणं या क्रूर कर्म्याची अमृतसरचा खाटी म्हणून ज्याची वारंवार बदनामी केली गेली असं ब्रिटिश इतिहासकार सांगतात. बुचर ऑफ अमृतसर म्हणून ज्याचा शीर्षक ज्याच्या चरित्राचं शीर्षक पण आहे त्या डायरची ब्रिगेडियर रेजिनाल्ड डायर याची चौकशी चालू असताना आणि चौकशीच्या 19 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चर्चिलसारखे साम्राज्यवादी युद्धखोर असे ब्रिटिश नेते ब्रिटिश परंपरेचा अभिमान बाळगत ही जी काही घटना घडली जालियनवाला बागेतल्या हत्याकांडाची ती एक अपवादात्मक घटना ब्रिटिश साम्राज्याच्या समोर अशी काही प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या जनतेची समस्या यापूर्वी उभी राहिली नव्हती आणि त्यामुळे त्या समस्येवर तोंड देण्यासाठी हा आमचा जो तिथला माणूस होता त्या ठिकाणचा तो पुरेसा प्रशिक्षित नव्हता. त्याला सज्ज होण्याची तशी आम्ही काही सूचना दिलेली नव्हती. हे एक अपवादात्मक घडलेलं कृत्य आहे. सिनिस्टर आयसोलेशन असा चर्चेने वापरलेला पार्लमेंटमधल्या चर्चेतला शब्द आहे. पण त्यानंतर त्या चर्चेच्या ह्याच्यात डायर बद्दलची सगळ्यात चांगली प्रतिक्रिया कुठली आहे हे सांगताना वेजवूड नावाचा दुसरा एक ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असं म्हणाला होता की सगळ्यात याबद्दलची जर चांगली प्रतिक्रिया कोणाची आली असेल तर भारतातलं जे जे काही चांगलं आहे ज्या ज्या चांगल्या मूल्यांचं भारत प्रतिनिधित्व करतो आणि ती मूल्य ज्यांच्यात प्रतिबिंबित झालेली आपण पाहतो त्या महात्मा गांधींची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे.